दोन संशयास्पद व्यक्तींनी मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारलाय. टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली आहे. उर्दू मध्ये बोलणाऱ्या दोघांनी हा पत्ता विचारलेला आहे आणि टॅक्सी ड्रायव्हरची पोलिसांना ही माहिती आहे. अँटेलिया परिसराची मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. दोन संशयास्पद व्यक्तींनी मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारलेला आहे. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे, पाहूयात. सध्या मी अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलियाच्या बाहेर उभे आहोत आणि याच अँटेलियाचा ॲड्रेस दोन व्यक्तींनी एका टॅक्सी चालकाला विचारला आणि जे दोन व्यक्ती हे ॲड्रेस विचारत होते त्याबाबत संशय व्यक्त करत या टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला या दोन व्यक्तींबाबत माहिती दिली आणि त्यानंतर या ठिकाणचे जे सुरक्षा रक्षक आहे त्यासोबतच मुंबई पोलिसांचे जे सुरक्षा आहे त्यांना अलर्ट करण्यात आलेलं आहे. जे दोन व्यक्ती होते त्याबाबतची माहिती, त्याबाबत जे स्टेटमेंट आहे ते टॅक्सी चालकांकडनं मुंबई च्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड केले जाते आणि जबाब नोंदवल्यानंतर याबाबतची आणखी चौकशी मुंबई पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते करत आहेत. सोबतच किल्ला कोर्टाच्या बाहेर हा ॲड्रेस विचारण्यात आला होता, त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा मुंबई पोलिसांकडनं तपासलं जाईल आणि हे जे दोन व्यक्ती नेमके कोण होते याबाबतची माहितीसुद्धा मुंबई पोलीस घेत आहेत. मात्र ज्या प्रकारे कंट्रोल रूमला कॉल आला त्यानंतर इथले सुरक्षा रक्षक असतील किंवा मुंबई पोलीस असतील ते सुद्धा अलर्ट झालेले आपल्याला या अँटेलिया बाहेर पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अजित कदमसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.